कोण आहेत ते, कोण आहेत ते, मला आधी उत्तर द्या तुम्ही. ते जे बोलताय ते कोण आहे? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटॉर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना. आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर, बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात, आमच्या दोघात संवाद आहे. आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो. मला माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले आज दिल्लीत गेले, काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली, दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना, की आज बोलतोय का, की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19 बरोबर. शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय. जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच. आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेसचं आणि आमचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर काय काय त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब, राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. बघू ना, आम्ही पाहू की काय करायचं ते. संजय राऊतने जे काल स्टेटमेंट केलं की आम्ही 23 जागा लढवणार, याचा अर्थ आम्हाला आघाडी करायची नाही, हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहे. आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर संजय निरुपमने दिलेलं आहे की आम्ही काय करायचं, आम्ही का टाळ्या वाजवायचे का, हा त्याच्यातला अर्थ होतो. मग राष्ट्रवादीने काय करायचं, मग त्यांनी बी टाळ्या वाजवायचे का, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय की यांची आघाडी होणार नाही आणि हे आता ते स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. कारण की त्यांना प्रकाश आंबेडकरांची मागणी वेगळी आहे, शरद पवार साहेबांची मागणी वेगळी आहे, काँग्रेसची मागणी वेगळी आहे आणि यांची स्वतःची मागणी वेगळीच आहे. कारण की यांना पंतप्रधान बनायचंय. म्हणून यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला ही आघाडी महाराष्ट्रात होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. आता हे कसे निवडणूक लढणार आहेत याचा सगळा तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सगळा तुम्हाला तुमच्या समोर चित्र येणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या, संजय राऊतनी उभाठा गटाचं वाटोळं करण्याचं जी सुपारी घेतली होती ती परिपूर्ण त्यांनी पार पाडलेली आहे. आता दारोदार भटकणं याशिवाय यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. ज्या 23 जागांवर ते तयारी करतायत, ठाम आहेत निवडणूक लढणं, त्या ठिकाणी शिंदेगट आपलं दावा ठोकण्याचे तयारी. दावा ठोकण्याचं काय आमच्याकडे ना, शिवसेना, शिवसेनेचा अधिकृत पक्ष आम्ही आहोत, चिन्ह आमच्याकडे आहे, खासदार आमच्याकडे आहेत. मग हे 15 खासदार आले तर कोणत्या मतदारसंघातले, त्याच मतदारसंघातले आहेत ना. मग त्या जागेवर फिरणार नाही, मग त्या जागा काय सोडणार आहोत आम्ही. म्हणून ज्या जागेवर जे खासदार निवडून आलेले प्रामुख्याने त्या जागेवर पुन्हा शिंदे साहेब जाऊन त्यांच्या तिथं मेळावे घेऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न करतायत. आणि निश्चितच ह्या जागा आमच्या असल्यामुळं त्याच्यावर इतरांनी त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे 23 होत्या, आमच्याकडे आहेत, त्यांच्याकडे 56 आमदार होते, आमच्याकडे 40 आहेत, त्याच्यातला फरक आहे. म्हणून त्याची चिंता करू नका. आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार आहे.